नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत. तर अशा पद्धतीने आपण एक सीईटी सेलच्या वेबसाईटवरती एक महत्त्वाची सूचना आलेली आहे की आपण सूचना काय आहे ती पाहणार आहोत. आपण ॲग्रिकल्चर एज्युकेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस आलेला आहे हे सर्वांना माहीतच आहे. तर नोटिफिकेशनमध्ये एक न्यू नोटिफिकेशन काय आहे ती पाहूया आपण. नोटिफिकेशन रिगार्डिंग डेट एक्सटेन्शन फॉर प्रोड्यूसिंग EWS CVC TVC नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ओनली फॉर दोज कैंडिडेट हु हैज अपलोडेड रिसिप्ट ड्यूरिंग द एप्लिकेशन फॉर्म सबमिशन. ती काय आहे ती आपण पाहूया. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्ट अपलोड केलेली होती त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. तर ती काय आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर लगेच ते डाउनलोड होते. तुम्ही ते डाउनलोड करायची आणि ती सूचना काय आहे आपण ते पाहूया. काय सूचना आहे, शैक्षणिक वर्ष 2021-22 अंतर्गत प्रवेश प्रक्रिया संदर्भात कृषी व कृषी संलग्न पदवी अभ्यासक्रमाचे उमेदवार महाविद्यालय संस्था यांच्याकरिता. ती काय आपण ते पाहू, डिटेल अशी इन्फॉर्मेशन पाहूया. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातील कृषी शिक्षण विभागाअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कृषी व कृषी संलग्न पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ज्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना EWS म्हणजे इकॉनॉमिकल इंटरसेक्शन NCL नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी CVC कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी पावती सादर केली होती. ज्या विद्यार्थ्यांनी पावती अपलोड केली होती म्हणजे रिसिप्ट, अशा सर्व उमेदवारांना संबंधित अभ्यासक्रमासाठी केंद्रभूत प्रवेश प्रक्रियाच्या प्रथम फेरी त्या राखीव प्रवर्गातून त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार जागा वाटप करण्यात आलेल्या आहेत. तसेच द्वितीय व तृतीय फेरीत सुद्धा त्या राखीव प्रवर्गातून जागा वाटप करण्यात येतील. म्हणजे अशाच पद्धतीने आता जी पहिली फेरी आहे त्याच्यामध्ये जागा वाटप झालेल्या आहेत, त्याचप्रमाणे द्वितीय आणि तृतीयमध्ये सुद्धा जागा वाटप करणार आहे. अशा उमेदवारांना केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया ज्या प्रवर्गातून जागा वाटप करण्यात आलेल्या आहेत त्या प्रवर्गातून EWS NCL CVC TVC प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी वहीत मुदतीत ऑनलाईन अपलोड केलेल्या पावतीच्या आधारे महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यात येईल. त्या रिसिप्टवरती तुमचा प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. सदरचा प्रवेश हा तात्पुरता प्रवेश म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तो तात्पुरता प्रवेश असणार आहे. पुढे काय सांगितलं ते पाहू. संबंधित अभ्यासक्रमाकरिता केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन प्रवेश वाटप फेऱ्यामध्ये पहिली दुसरी तिसरी प्रवेश वाटप फेरी प्रवेशाचे वाटप झालेल्या उमेदवारांनी दिनांक 20/12/2021 ते दिनांक 22/12/2021 या कालावधीत संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे. कोणती कागदपत्र कोणते? EWS NCL CVC TVC सादर करणे बंधनकारक राहील. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या या फेऱ्यांमध्ये प्रवेश निश्चित केला होता त्या विद्यार्थ्यांनी 20/12/2021 ते 22/12/2021 या वेळेस किंवा ह्या दिनांकला तुम्हाला ते मूळ कागदपत्र त्या कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतील. जो उमेदवार संबंधित मूळ प्रमाणपत्र सादर करणार नाही अशा तिन्ही प्रवेश वाटप फेऱ्यांद्वारे महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश निश्चित केलेल्या उमेदवारांचे प्रवेश रद्द करण्यात येतील. म्हणजे त्यांचे काय होणार, जर त्यांनी मूळ कागदपत्र सबमिट केले नाही तर ते रद्द करण्यात येतील. असे उमेदवार जागेवरील प्रवेश फेरीसाठी किमान गुणवत्तेच्या पात्रतेनुसार खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेण्यास पात्र राहतील. जागेवरील प्रवेश फेरी म्हणजे कोणती? स्पॉट राऊंड. यांची सर्व उमेदवार व इतर संबंधितांनी नोंद घ्यावी. काय उमेदवारांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे
जी जागेवरील प्रवेश फेरीमध्ये त्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेण्यास पात्र राहतील. तर ही अशी सूचना आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून देण्यात आलेली आहे. ती महत्त्वाची सूचना सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे आणि आपले प्रवेश निश्चित करून जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे म्हणजे मूळ कागदपत्र तुम्ही ते कॉलेजला सबमिट करायचे दिलेल्या तारखेनुसार. आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. जर अशाच प्रकारे तुम्हाला अपडेटेड माहिती जर पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.